नमस्कार बालमित्रांनो नमस्कार पालकांनो मुलांनो आज आपण काय शिकलो बरोबर जाड आणि बारीक वस्तूंविषयी आज आपण शिकलेलो की नाही तर आता आपण काय करायचं आहे की ह्या जाड आणि बारीक वस्तूंवरती आपल्याला एक ॲक्टिव्हिटी करायची आहे ते ते पालकांनी काय करायचे आहे अशा काही जाड आणि बारीक वस्तू ज्या आहेत ना व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मुलांना द्यायच्या आहेत आणि त्यांना ते त्यांचं वर्गीकरण करायला सांगायचं आहे जे की मी तुम्हाला आता दाखवणार आहे आणि ही ॲक्टिव्हिटी करून मुलांकडनं ही ॲक्टिव्हिटी करून घ्यायची आहे तर मुलांना बघा इथे मी काही जाड आणि बारीक वस्तू घेतलेल्या आहेत बघा तर त्या वस्तूच्या समोर त्याची बारीक वस्तू तिथे ठेवायची आहे तर इथे पहा पहिल्यांदा मी काय घेतलं आहे ही बॉटल घेतली आहे पहा आणि जाड आहे की नाही बॉटल हां आणि तशी तिथे ही पण घेतली आहे पहा हीसुद्धा आम्ही जाड टेप घेतलेली आहे हां आणि त्यानंतर इथे आता पहा हे मी एक मार्कर पेन घेतलेलं आहे ते सुद्धा जाड आहे आणि ही डबी पण पहा कशी आहे आहे ना जाड बरोबर इथे ही एक रिंगसारखी मी बँगल्स घेतली आहे ती पण बघा जाड घेतली आहे आता बघा मुलांनो मी काय केलं आहे तर ही जाड बॉटल आहे त्याच्यासमोर मी एक बारीक बॉटल ठेवलेली आहे तशीच ह्या जाड सेलो टेपसमोर मी एक बारीक सेलोटेप ठेवलेले आहे आणि जाड मार्कर पेनसाठी मी बारीक स्केच पेन जाड डबीसाठी ही बारीक डबी असं मी ठेवून घेतले आहे पहा हे बँगलसुद्धा बघा जाड बँगलसमोर मी ही बारीक बँगल ठेवली आहे की नाही बांगडी तसंच मुलांनो तुम्हीसुद्धा अशाच काही वस्तू आहेत ना त्या तुम्ही जाड आणि बारीक वस्तूंचं वर्गीकरण करायचं आहे मुलांना म्हणजेच काय होईल आपल्याला जाड आणि बारीक वस्तूंमधला फरक समजेल तर पालकांनी आता काय करायचं आहे पहा पालकांनी मुलांकडून ही अशी ॲक्टिव्हिटी करून घ्यायची आहे आणि मस्त मस्त केलेल्या ॲक्टिव्हिटी व्हीचे व्हिडिओज व्हॉट्सअपला पाठवायचे आहेत धन्यवाद